मंगळवार तळ्यावरून वाद निर्माण झाला होता, पण कृत्रिम तळ्यामुळे विसर्जनात कुठलंही विघ्न येत नाहीये. तर दुसरीकडे साताऱ्यातल्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य आणि बँजोचा वापर केला जातोय. काल 9व्या दिवशी गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्य आणि बँजो वाजवत शांततेत पार पडली. डीजे डॉल्बीवर उच्च न्यायालयानं बंदी लादल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेतली होती. मात्र पोलिसांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीत ढोलताशे आणि बँजोला प्राधान्य दिलं. तर तिकडे